नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्याला आज अत्यंत महत्त्वाचा घटक बघायचा आहे तो म्हणजे पूर्ण वर्गसंख्या जी असते तिचे वर्गमूळ काढणे बघा वर्गमूळ वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हे टॉपिक असे आहेत की यांच्यावर सातत्याने प्रश्न येतात आणि या टॉपिकचा उपयोग इतर ठिकाणचे उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला होत असतो त्याच्यामुळे हे आजचं लेक्चर अत्यंत महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग असणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे पहिला मुद्दा या ठिकाणी तो म्हणजे दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो हे आधी लक्षात घ्या म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी बघा सहा गुणिले सहा सहा गुणिले सहा अर्थात सहाचा वर्ग म्हणजेच छत्तीस काय झालं वर्ग कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार जो असतो सारख्या संख्या सहा गुणिले सहा आपण म्हणतोय किंवा उद्या तुम्ही सात गुणिले सात म्हटलेत त्या ठिकाणी एकोणपन्नास आलाय सात गुणिले सात म्हटले म्हणजे सातचा दोन वेळेस गुणाकार झालाय सातचा वर्ग ओके okay, वर्ग, वर्ग, वर्ग काय आहे हे आधी आपल्याला समजणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढे जर आपण या ठिकाणी गेलो तर सहाचा वर्ग याचं वाचन कसं करायचं छत्तीस आहे याचं वाचन करायचं आहे सहाचा वर्ग छत्तीस अशा पद्धतीने काय सहाचा वर्ग छत्तीस आता थोडंसं आपण या ठिकाणी ही धनसंख्या होती ऋणसंख्येच्या बाबतीत जर आपल्याला बघायचं झालं तर काय करावं लागतं या ठिकाणी समजा मायनस पाच गुणिले मायनस पाच यांचा गुन्हागार करायचा आहे मायनस पाचचा वर्ग होणार तो कारण की दोन वेळा आपण त्या ठिकाणी हे करतोय पाच मायनस पाच मायनस पाच म्हणून त्याला मायनस पाचचा वर्ग असा आपण लिहिणार आणि पाच गुणिले पाच तो येणार आहे पंचवीस काय धन असं उत्तर त्याचं येतं आहे मायनस त्या ठिकाणी प्लस चिन्ह येतं आहे पंचवीस हे ये उत्तर येतं आहे मित्रांनो सोपं उद्या परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त असं सोपा प्रश्न आला तरी ते ऋण आणि धन आपला जर अभ्यास नसेल तर आपण चुका करतो आणि त्या आपल्याला करायच्या नाही आहे तुम्ही मग एम पी एस सी करत असाल कंबाईन पोलीस भरती सरळ सेवा पोस्टमन एम टी एस भरती सगळ्या ठिकाणी गणिताला परीक्षा फक्त वरवरचं नाव आहे मित्रांनो गणित हा विषय असा आहे जो यू पी एस सी पासून ती शिपायापर्यंत तुम्हाला ज्याचं एकदा बेसिक पक्क झालं एखाद्या विद्यार्थ्याचं की तो कोणत्याही परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घेतो म्हणून या ठिकाणी असं समजायचं अरे गणिताचा एकदा अभ्यास केला ना हा मला सगळ्याच परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे आणि या सगळ्या पीडीएफ तुम्हाला आपलं जे एस टी आर सी पी ॲप्लिकेशन आहे ज्याची लिंक तुम्हाला खाली आहे त्यावर सगळे भेटणार आहेत विविध कोर्सेस आपण डेव्हलप केलेले आहेत तुम्ही एम पी एस सी करत असाल पोलीसवरती सरळसेवा पोस्टमन एम टी एस त्या ठिकाणी आपलं एस टी आय सी पी ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्या ठिकाणी ते कोर्सेस त्याच्यामधले फ्री डेमो लेक्चर्स तुम्ही बघू शकतात आणि ते कोर्सेसला जॉईन होऊ शकतात आपण फ्रीमध्ये सुद्धा बरंचसं मटेरियल दिलेलं आहे फ्री स्टडी मटेरियल नावाचा कॉलम आपल्या ॲप्लिकेशनला आहे नक्कीच त्या ठिकाणी एकदा तुम्ही व्हिजिट करा आणि तुमचा अभ्यास सोपा करा आता पुढे जातो आहे आपण आता आपल्याला डायरेक्टली उदाहरण सोडून बघायचं आहे आपल्याला आपण वर्ग शिकलो मात्र आपल्याला वर्गमूळ काढणं हे शिकायचं आहे काय आजचा आपला विषय काय आहे वर्गमूळ काढणे अत्यंत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना काहीच येत नाही खूप वीक आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी ह्या आधी लक्षात घ्या ओके बघा आता या ठिकाणी मी म्हटलं समजा तीन गुणिले तीन याला कसं लिहिणार आपण तीनचा वर्ग आता याचं वाचन कसं करणार आपण तीनचा वर्ग नऊ असं वाचन करतोय आपण बरोबर या ठिकाणी तीनचा वर्ग नव आहे आता हीच माहिती आपल्याला जर नऊचे वर्गमूळ तीन आहे अशी लिहायची असेल तर कशा पद्धतीने लिहिता येईल बघा या खुणा फार महत्वाच्या आहे उद्या तुम्हाला खून म्हटली तर तुमच्या समोर आली पाहिजे ही वर्गमुळाची खूण आहे म्हणजे या ठिकाणी बघा वर्गमुळामध्ये नऊ लिहिलेलं आहे म्हणजे नऊचे वर्गमूळ असं या ठिकाणी म्हटलं जातं काय म्हटलंय नऊचे वर्गमूळ ओके आता कसं उदाहरण या ठिकाणी आणखी एक बघूया आपण सात गुणिले सात ओके सातचा वर्ग याला अशा पद्धतीने आपण लिहिणार सातचा -सा वर्ग किती आहे एकोणपन्नास आहे आता याला वर्गमूळात जर लिहिलं आपण वर्गमूळात एकोणपन्नास लिहिलं तर त्याचं उत्तर काय येईल त्याचं वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे वर्गमूळ त्याचं येणार आहे सात सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास वर्गमूळ सात मित्रांनो नीट लक्षात घ्या लहान लहान मुद्दे आहेत सोप्या आहेत मात्र ही पुढे आपल्याला जेव्हा अवघड उदाहरणं आपण सोडवणार आहोत तेव्हा या सगळ्यांची गरज पडणार आहे बघा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पुढचं उदाहरण आपण घेतो आहे आठ गुणिले आठ बरोबर ज्याला काय म्हणणार आपण आठचा वर्ग आठचा वर्ग किती सोळा याला आपण वर्गमूळ स्वरूपात कसं लिहिणार बघा वर्गमुळामध्ये चौस सॉरी आठचा वर्ग चौसष्ट वर्गमुळात या ठिकाणी लिहिले आपण चौसष्ट म्हणजे याचं उत्तर काय येणार आठ चौसष्टचे वर्गमूळ काय आहे आठ आहे हे लक्षात घ्या आठचा वर्ग, वर्ग उद्या विचारला चौसष्ट चौसष्टचे वर्गमूळ विचारले आठ आता आपण थोडंसं याला मायनस प्लस कडे आपण जातो आहोत या ठिकाणी जर बघितलं मायनस आठ गुणिले मायनस आठ या ठिकाणी काय वर्ग बरोबर काय चौसष्ट काय बरोबर चौसष्ट यावरून चौसष्टचे वर्ग मूळ जर बघितले तर ते मायनस आठ असेही निघू शकतात मित्रांनो ही या ठिकाणी गंमत आहे नीट लक्षात घ्या म्हणजे बघा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर लक्षात घेतलं तर चौसष्टची वर्गमूळ हे प्लस आठसुद्धा येऊ शकते आणि त्याचेच वर्गमुळे हे मायनस आठसुद्धा येऊ शकते हा अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणचा नियम आहे असं मला वाटतं म्हणजे बघा नियम काय बनतोय एक शी धनसंख्या असेल तर तिची दोन वर्गमुळे असतात अत्यंत महत्त्वाचा नियम माहीत असलं पाहिजे आपण लक्ष देत नाही मात्रही माहीत असलं पाहिजे आपल्याला आपण गणित शिकतो आहोत बेसिक ॲरिथमॅटिक स्वरूपाचे जे काही आपले नियम असतात ते आपल्याला माहीत असले पाहिजे आता जर दोन वर्गमुळे आहेत तर त्यापैकी ऋणवर्गमूळ कसं आणि धन मूर्गमूळ कसं दर्शवायचं बघा ऋणवर्गमूळ जर दर्शवायचं असेल तर ते मायनस आणि नंतर मग ते वर्गमूळाचं चिन्ह आणि नंतर ती एक्स धनसंख्या धनवर्गमुळाचं आपल्याला माहीत आहे बघा कशा पद्धतीने दर्शवायचं आहे नीट मित्रांनो बेसिक आहे नीट शिकून घ्या नीट समजून घ्या गणितामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर या सगळ्या बाबी बऱ्याच जणांना वाटेल सोपो सोपो आउगरां की अरे हे एवढं सोपं सोपं मात्र हे सोपंच आपण शिकत नाही त्याच्यामुळे आपल्याला अवघड आणखी अवघड वाटायला लागतं आता सोपं एक्क्याऐंशीचे वर्गमूळ काढा काय का एक्क्याऐंशीची वर्गमूळ काढा आता आपल्याला सरळ लक्षात येतं एक्क्याऐंशी नऊ गुणिली नऊ एक्क्याऐंशी आहे आता या लहान लहान संख्या आहेत म्हणून आपण लगेच त्या ठिकाणी त्याचं उत्तर देऊ शकतो म्हणजे आपल्याला या या नियमाचं या ठिकाणी पडताळा घ्यायचा आहे थोडक्यात प्लस नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशीच येणार मायनस नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी येणार म्हणजे आपण जो काही नियम बघितला आहे तो, तो या ठिकाणी आपल्याला लक्षात येतोय आहे आणि हे लहान लहान नियम समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं बघा एक्क्याऐंशीचं वर्ग म्हणून नऊ आणि मायनस एक्क्याऐंशीचं वर्ग म्हणून सुद्धा या ठिकाणी मायनस नऊ आहे बघा इथे ही कशा पद्धतीने लिहिल्या गेली रचना कशा पद्धतीने केली गेली आहे ते आपल्याला समजणे गरजेचं आहे आणि आपण जर बघितलं आपण मुख्यतः आपला संबंध येतो आहे तो धनवर्गमुळाचा आपण त्या ठिकाणी विचार करत असतो मात्र आपल्याला हे माहीत असलं पाहिजे आत्ता आता तुम्ही म्हटले चला हे तर आम्हाला माहीत होतं नऊ नऊ काय असेल सात सातेसाती एकोणपन्नास साठेआठे चौसष्ट हे सोपा आहे हे पाठ झाले आहेत आमचे मात्र आम्हाला जर थोडे पुढच्या संख्यांचे वर्ग काढायचे असतील वर्गमूळ काढायचे असेल तर मग काय करायचं इंटरेस्टिंग प्रश्न आहे मग वापरायची अवयव पद्धती आता याच्यावर वर्गमूळ काढण्यासाठी विविध शॉर्टकट मेथड्स आहेत आपण पुढचे काही लेक्चर सांगता एकदा आपलं बेसिक चालू आहे हे आपण पुढे जेव्हा हे वर्गमूळ काढणे असेल घनमूळ काढणे असेल घन वर्ग काढणे असेल याच्या विविध शॉर्ट ट्रिक्स आपण पुढील लेक्चर्समध्ये शिकणार आहोत कोर्समधल्या विद्यार्थ्यांना ती सगळे लेक्चर्स अवेलेबल होतील ओके तर या ठिकाणी वर्गमूळ कसं काढायचं अवयव पाडायचे आहे बघा एकशे चौरेचाळीसचं वर्गमूळ काढायचं आहे या ठिकाणी आता हे आपल्याला बऱ्यापैकी पाठत असतं मात्र अवयव पद्धतीने कसं काढायचं ते लक्षात घ्या दिलेल्या संख्यांचे मूळ अवयवापासून समान अवयव पाडायचे आता आपल्याला माहीत आहे एकशे चौवेचाळीसला अवयव पाडायचे म्हणजे काय कोणकोणत्या संख्यांनी भाग जातात ते बघायचे एकशे चौवेचाळीसला एकदा दोनने भाग दिला बहात्तर येत आहेत आता हा दोन घेतला पुन्हा त्या ठिकाणी दोनने भाग दिला छत्तीस येत आहेत पुढे हे दोन हे दोन हे झाली ही जोडी होऊन गेली छत्तीसला दोनने भाग दिला अठरा येत आहेत आता या ठिकाणी हे दोन ही जोडी झाली ही दोनची जोडी झाली या ठिकाणी अठराला जर बघितलं तर हे तीन दोन्ही सहा आणि साहित्रिक अठरा अशा पद्धतीची ही नवीन जोडी तयार झाली मित्रांनो आता समान अवयव आपल्यासमोर या ठिकाणी आपल्याला काढावे लागतात पहिले म्हणजे या ठिकाणी बघा ही दोन दोनची जोडी ही दोनची जोडी आणि ही तीनची जोडी ओके समान अवयवांच्या जोड्या आपण तयार केल्या की काय करायचं त्या प्रत्येक जोडीमधील एक अवयव घ्यायचा आणि त्यांचा गुणाकार करायचा अत्यंत महत्त्वाचा हा 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 नियम फार महत्वाचा आहे याच्यामधला दोन घेतला या जोडीमधला या जोडीमधला दोन घेतला आणि या जोडीमधला तीन घेतला दोन गुणिले दोन चार चार गुणिले तीन बारा मित्रांनो एकशे चौवेचाळीसचं वर्गमूळ आहे बारा काय बघा या ठिकाणी एकशे चौवेचाळीसचं वर्गमूळ बारा म्हणजे तुम्हाला अवयव पाडायचे आणि समान जोड्या ज्या आहेत त्यांच्यातला एक अवयव त्या ठिकाणी घेऊन त्यांचा गुणाकार करायचा याला तर आपण उभ्या मांडीमध्ये असंही लिहू शकतो एकशे चौवेचाळीस दोनने त्या ठिकाणी भाग दिलाय बहात्तर आले पुन्हा दोनने भाग दिला छत्तीस आले छत्तीसला दोन्ही भाग दिला अठरा आले अठराला दोनने भाग दिला नऊ आले नऊला तीनने भाग दिला तीन आले तीन एक तीनला एकने भाग दिला तीन आले या ठिकाणी सरळ तुमच्या समोर जोड्या तयार होत आहेत अत्यंत सोपी पद्धत अत्यंत महत्वाची आणि इंटरेस्टिंग तुम्ही एकदा याची उदाहरणं सोडवली तर तुम्हाला हे लवकर जमेल आता पुढचं तीनशे चोवीसचे वर्ग काढा काय करायचंय तुम्ही उभ्या मांडणीने मला वाटतं आठवीपेक्षा उभी मांडणी जास्त सोयीस्कर आहे माझं म्हणणं तुम्हाला असेल की तुम्ही उभ्या मांडीला रेफर करा पण याच्यात तुम्हाला मग ते गुणागार भागकार वेरीज वजाबाकी या क्रिया तुमच्या पक्के असल्या पाहिजेत ज्याच्यावर आपले सगळे लेक्चर्स झालेले आहेत अजूनही आपण त्याच्यावर घेणार आहोत मात्र बेसिक लेवलचे आपण लेक्चर घेतलेले आहेत मग तीनशे चोवीसला पुन्हा दोनने भाग दिला एकशे बासष्ट आले पुन्हा दोनने भाग दिला एक्क्याऐंशी आले एक्क्याऐंशीला तीनने भाग जातो आहे सत्तावीस आले सत्तावीसला तीनने जातो आहे नऊ आले नऊला तीनने जातो आहे तीन आले आणि तीन एक तीन जोड्या तयार झाल्या दोनची एक जोडी तीनची एक जोडी आणि तीनची एक जोडी काय आहे दोन या ठिकाणी जर बघितलं दोन गुणिले दोन गुणिले तीन काय होईल बेदोनी चार आणि सॉरी तीनच्या दोन जोड्या आहेत uh... दोनची एक तीनची एक तीनची एक म्हणजे इथे बेत्रिक सहा आणि साहित्रिक अठरा या ठिकाणी तुमचं उत्तर येत आहे काय येत आहे उत्तर अठरा येत आहे सरळ सरळ इकडे तेच आहे उभी आडवी मांडणी कशी करा तुम्ही याच्या आधी जशा पद्धतीने मुख्यतः उदाहरण सोडवली त्या पद्धतीने जा मला तुमच्यासाठी प्रश्न आहेत महत्वाचे आहेत वर्गमूळ काढायचं आहे तुम्हाला चला सहाशे पंचवीसचं वर्गमूळ काय येते वहीवर लिहून घ्या वही, वही पेन घेऊन याची सोडवा हे मित्रांनो त्या त्यावेळी त्या त्या, त्या मुद्द्यांना जर तुम्ही कव्हर केलं ते तिथे प्रॅक्टिस जर करत गेलात तर मग तुम्ही गणितामध्ये पक्के होणार आहात मग तुम्ही म्हणणार नाही आमचं गणित वीक आहे म्हणून गणित हा फक्त प्रॅक्टिसचा भाग आहे आपण गणिताची प्रॅक्टिस करत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे गणिताला त्या ठिकाणी गणित अवघड आहे असं म्हणण्याची गरजच नाहीये आम्ही गणिताला वेळ देत नाही असं म्हणण्याची गरज आहे आणि मला वेळ द्यावा लागेल हे म्हणण्याची गरज आहे सहाशे पंचवीस ची वर्गमूळ काढा चला बाराशे पंचवीस ची वर्गमूळ काढा पुढे दोनशे आता या सगळ्या पूर्ण वर्ग संख्या आहेत पहिला मुद्दा लक्षात घ्या ओके पूर्ण वर्ग संख्या आहेत म्हणजे सरळ सरळ तुम्हाला त्या ठिकाणी वर्गमूळ त्याचं भेटणार आहे दोनशे एकोणनव्वद आणि पुढे चार हजार शहाण्णव काय चार हजार शहाण्णवचं वर्गमूळ तुमच्यासाठी हे सगळं या ठिकाणी उदाहरणं आहेत होमवर्क आहेत बघूया पाचचे उत्तर किती जणांना येतात आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर देतात आता पुढे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढता येते काय भागाकार पद्धतीने आता इथे अवयव पाडून वर्गमूळ काढलेली आहेत ही पद्धत खरं म्हणजे थोडीशी किचकट आणि वेळ खाऊ आहे मात्र तरी तुम्ही जर तर या पद्धतीने आधी कोणी सराव केला असेल तर ते हे उदाहरणं बघू शकतात मी ही पद्धत तुम्हाला शिकवणार नाही कारण की ही पद्धत विद्यार्थी मित्रांना लवकर कळत नाही आणि ही वेळ खवावी आहे आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय तुमच्यासमोर आहे तुम्ही यांची वर्गमूळ काढून बघा तुमच्याकडे जी पद्धती असेल तिने आपण पुढच्या लेक्चर्समध्ये याच्यावरच्या शॉर्ट ट्रिक्सचे उदाहरणं बघणार आहोत तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जे अवघड जास्त संख्या आहेत त्यांची वर्गमूळ काढण्याच्या सोप्या पद्धती मी शिकवणार आहे मात्र इथे या ठिकाणी फक्त तुम्हाला एक ओळख म्हणून हे उदाहरणं देतो आहे यांचे वर्गमूळ तुम्ही काढून बघा तुम्ही जर या पद्धतीने आतापर्यंत सराव केला असेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकतात परंतु माझं मत आहे थोडंसं अवयव फार याच्यामध्ये मोठे जे कठीण असतात त्या ठिकाणी ही वापरली जाते मात्र वेळ खाऊ आहे असं माझं मत आहे पुढे मग याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जे ज्या संख्येचे वर्गमुळे पूर्ण वर्ग संख्या नाही आहे दशांश अपूर्णांक पद्धतीने सुद्धा या ठिकाणी वर्गमुळे निघत असतात तुमच्यासमोर या संख्या आहेत तुम्ही नक्कीच याचा सराव करू शकता पुढील लेक्चरमध्ये आपण याच्यावर डिटेलमध्ये घेणार आहोत चला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल द्यावा आणि आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यावर सुद्धा अभ्यास करायला सुरुवात करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद